आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे त्यांना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती सोसले ते जीवित हे पुरवावे करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय झालं, गेल्याच वर्षी मी युरोप ट्रीपवर गेलो होतो बरं का, सुट्टीवर, यु नो, मी आणि माझी फॅमिली. तिथे गेल्यानंतर मी वेगवेगळे पदार्थ खाल्ले आणि कसं होतं की तिथे गेल्यानंतर म्हणजे आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो फिरायला जायच्या आधी ना ब्रेकफास्ट घ्यायचा असतो. मग तिथे आम्ही कॉर्नफ्लेक्स बघितले म्हणजे खाल्ले, त्यानंतर वेगवेगळी फळं खाल्ली, त्यानंतर दूध होतं, योगर्ट होतं, म्हणजे छान छान सगळं होतं. पहिल्या दिवशी मला बरं वाटलं, दुसऱ्या दिवशीही बरं वाटलं, तिसऱ्या दिवशी ठीक वाटलं, चौथ्या दिवशी ओके ओके वाटलं, पाचव्या दिवशी काय वाटलं माहिती का, एखादं सफरचंद असं माणसाच्या डोक्यात ठेवावं ते उडवावं, डोका गेला माझं, कंटाळा आला. मग शेवटी मी बाहेर पडलो, बाहेर पडलं आणि वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये फिरायला लागलो. मलेशियन फूड खाऊन बघितलं, इटालियन फूडवरून मला आठवलं. इटालियन म्हणजे खरं सांगायचं तर युरोप आणि यूएसमध्ये ना इटालियन फूडमध्ये जरा बरं वाटतं खायला, कारण मसाले विसाले असतं, जरा आपल्या स्टाईलचं असतं. तर हेच वेगवेगळे इटालियन पदार्थ दाखवण्यासाठी माझ्या एका मित्राला खास इथे बोलवलेलं आहे, आपण त्याची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव अमेय रेगे. अमेय रेगे, कुठे राहतो? मी राहतो मालाडला. आणि काय करतोस तू? मी हॉटेल मॅनेजमेंट पास आउट केलं आणि आता शेफ आहे. कुठे? स्मोक हाऊस दिल्ली म्हणून एक रेस्टॉरंट आहे लोअर परेलला. बर, तिथे. ओके, म्हणजे आता आपल्याला शेफ पाहिजे. हां, हे लहानपणापासूनच ठरवलं होतं काय काय काय, व्हॉट इज द, कारण कसं एक साधारण 11-12 आपलं ठरतं. हो हो. की आपल्याला कुठे ओढा आहे, कुठे आपण एन्जॉय करू शकतो, काय काय होतं तुझ्या डोक्यात? माझं असं लहानपणीपासून काहीच डिसाइडेड नव्हतं शेफ व्हायचं. बर. पण मला जायचं होतं आर्मीमध्ये, पण नाही जाऊ शकलो आणि मला स्पेक्स होता म्हणून मी नाही जाऊ शकलो. म्हणून मी हॉटेल मॅनेजमेंट हे करिअर चूज केलं, कारण का एक तर टफ लाईफ आहे म्हणून आणि सेम प्रेशर मिळेल मला आणि मी एन्जॉय पण करेन ते प्रेशर. ओके, मी थोडक्यात तुला असं टफ लाईफ झगडायला तुला जाम आवडतं. हो. ओके ओके, ठीक आहे. पण म्हणजे तू जेव्हा तुला आर्मीमध्ये किंवा म्हणजे सैन्य दलात जाता आलं नाही, तू असं ठरवलंस की आपल्याला आता समथिंग हॅज टू बी डन, समथिंग हॅज टू बी डन, मग तू एचएमला आलास? हो, एचएमला. आणि कुठून केलंस ते? मी रिझवी कॉलेजमधून केलं. बर. आणि तिथून पास आउट केलं. बर. आणि घरी कोण कोण? घरी माझ्या आई वडील आहेत आणि दोन्ही बहिणी आहेत मोठ्या, दोघांचंही लग्न झालंय. आपण शेंडे फळ. हो. बहिणी काय करतात, यजमान काय करतात? त्यांचे एक लहान बहिणीचे आहेत ते TCS मध्ये आहेत आणि मोठ्या बहिणीचे यजमान आहेत ते लीलाचं जे IT ऑफिस आहे तिथे आहेत. आता मला सांग की मुळात हे तर आहे, पण आता खाण्यापिण्याची आवड घरच्यांना कितपत आहे, आई वडील काय करतात? आई वडील, आई माझी BMC मध्ये आहे तर त्यामुळे, आणि वडील माझे महिंद्रा अँड महिंद्रा मध्ये होते. ओके. आमचे खवय्ये वाट बघतात, कारण मगाशी मी त्यांना सांगितलं की इटालियन तू काहीतरी पदार्थ दाखवणार आहेस. हो. आपण आपल्या किचन कडे जायचं का? चालेल. चला, आमच्या खवय्यांना तू कुठल्या रेसिपी दाखवणार आज? मी तुम्हाला दाखवणार आहे पिमेंटो क्रॉस्टिनी. हा. आणि कॅप्रेस वर्सेस पोर्ट मशरूम्स. ओके, मला साहित्य सांगतो. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? आपण आता आपण पिमेंटो क्रॉस्टिनी बनवतोय. पिमेंटो क्रॉस्टिनी. क्रॉस्टिनी क्रॉस्टिनी ती तो ती त्यातला मला तो. ओके, पहिलं मला साहित्य सांगतोस काय काय? त्यासाठी मला लागणार आहेत गार्लिक बगेट्स. ओके. हा फ्रेंच ब्रेड असतो, ते मी कट केलेत आणि टोस्ट करून ठेवलेत. ओके. आणि हे आहे स्कारमोर्झा चीज, पावसले, पिमेंटोज म्हणजे तुमचं बेल पेपर आणि तुमचं बेसिल आणि अनियन्स आहेत, अनियन्सचे राऊंड्स घेतलेत मी. ओके. आणि पार्मेझन चीज आहे, सॉल्ट
पॅप्रिका आणि मी गार्निशसाठी टोमॅटोचं स्किन घेतली आहे. ओके गुड. बरं आता मला खूप काही कळलं असं काही नाही आहे, पण म्हणजे ज्यार्थी मला कळलं त्यार्थी तुम्हाला सुद्धा कळलेलं असणार असं मी आपलं गृहित धरतो. आणि परत एकदा विचारतो हे एक्झॅक्ट काय आहे? हे मला दिसतंय, हे ब्रेड सुद्धा दिसतोय, त्याचं तू टोस्ट सुद्धा केलंय हे दिसतंय, काय एक्झॅक्ट काय केलेलं? हा फ्रेंच बगेट असतो. फ्रेंच बगेट म्हणजे तुमचा हार्ड बगेट असतो. तो बगेट म्हणजे पाव. हा बगेट म्हणजे पाव. हा काय शेफ बोलतात, शेफ असल्यामुळे तो बाहेरचे शब्द इथे वापरतोय जे आपल्याला एक रुपया कळणार नाही म्हणून मी डिटेल मध्ये विचारतोय. बगेट म्हणजे पाव. पाव फ्रेंच पाव. फ्रेंच पाव हा आपण कापून घेतलेला आहे. कापून घेतलेला आणि त्यांना चांगला टोस्ट केलेला आहे. आणि त्याला वास सुद्धा येतोय काहीतरी ना. गार्लिक आहे ना. हा का, तेच म्हटलं मी. ओके चला. हे आणि हे काय म्हणणे? हे स्कारमोर्झ आहे. हे मिळतं बाजारात? मिळतं. आणि स्कारमोर्झ म्हणजे काय नाही, तुमचं मॉझरेला चीज असतं ना, त्याला ऍक्च्युली स्मोक करतात. ओके. आपण गेलो आणि स्कारमोर्झ दे रे देतात आपल्याला. हा तुम्ही सुपर मार्केट मध्ये गेलात मिळेल आरामात. ओके. साहित्य बघितलं आता जाऊया कृतीकडे. काय करायचं पहिले सांग मला. मी पॅन मध्ये ऑइल घेतलं. ऑइल घेतल्यानंतर त्यात आता मी टाकणार आहे माझे अनियन्स. त्यात जराशी कुकिंग प्रोसेस थोडीशी फास्ट करायला. मीठ मीठ म्हणजे जे अनियन्स आहेत ना ते लवकर कलर चेंज करतात मिठानं. त्यात मी टोमॅटोज टाकतोय. तुम्ही जरा घरी करून बघा असं असं. परत त्यात किती पडतंय जर पडलं ना तुम्ही म्हणाल तुम्ही हरेल. हे बघ सगळं आताच पडतंय. आपलं कसं यामधलं पडेल, यामध्ये तिथे नाही पडणार, यामधलं पडेल. सवय नाही ना आपल्याला. त्यात अजून थोडंसं मी पेपर्स घालतोय. अजून वेळ लागणार म्हणजे थोडासा. मीठ घातलं की पटकन शिजतं ना. हो अजून घालायचं मीठ. मग थोडंसं आता फिनिशिंगला मी सीझनिंगसाठी घालतो आणि थोडे चिली फ्लेक्स. अजून चिजायचंय. बरं आता मला सांग बाकी आणि तुझ्या गमती जमती काय आहेत आयुष्यातल्या? मी मला आता सध्या माझे एक ड्रीम बाईक घ्यायची आहे, तर ती एक सध्या त्यासाठी थांबलोय मी. ओके. बुकिंग केलंयस? हो बुलेट. आणि अजून काय ड्रीम? मागे कोण बसणार आहे मग? मागे सध्या तरी मी सिंगल सीटर चालवतो. शोधायला पाहिजे असं. सुद्धा कोणीतरी कोकण असत असेल तुझ्याकडे, तुझ्या भागात सुद्धा असेल की कुठे राहतो तू? मालाड ना? मालाड. मालाड आहेत भरपूर आहेत. मला असं वाटतं की याला खूप वेळ लागतोय आणि ह्याचे ह्याला जरा ओपन करण्यासाठी मला थोडासा वेळ लागेल. कारण तो बाईकवर मागे कोणीच बसवायचं नाही असं त्याची काहीतरी इच्छा दिसते. तुम्हाला शपथ सांगतो माझे टेबल्स म्हणजे पाहणे सुद्धा इतके मी फास्ट म्हटले होते. कल्ली कसलं बसलंय आता वाक्य सगळं तोंडात. ओके ठीक आहे, आता आपण खाण्याकडे वळूया. हे काय झालंय? होतंय नाही होतंय? रेडी आहे. फक्त जर असं बेसल तो असं श्रेड वगैरे करून टाकणार. ओके आता काय पुढे? आपण गॅस बंद करूया. आता काय पाहिजे तुला? ह्याला ग्रॅटिनेट करावं लागणार ओव्हन मध्ये टाकून. तर मला एक बेकिंग ट्रे लागेल. बेकिंग ट्रे? अरे ओला आहे म्हणून असं सगळं. आता आपण एक असं याच्यावर अरेंज करत जाऊया. स्टफिंग थोडस कमी झालं तर आपण हे बाकीचं अजून चहा बरोबर खाऊया. ओके. मी जर तुझ्या जागी असतो ना ते ह्याच्यातले थोडं थोडं काढून ते केलं असतं. पण नाही, हा ओरिजिनल शेफ असल्यामुळे हे एवढंच पाहिजे. बाकीचं तुम्ही चहा बरोबर खा असं आहे. पोर्शन साईज चांगली वाटली पाहिजे ना. आता मला हे चीज लागणार.
हे चीज मी कट करून त्याच्यावर घालणार. हे स्मोक चीज असल्याने त्याचा चांगला फ्लेवर येतो, चांगलं मेल्ट होतं. मोझरेला आहे ना हे, असं सगळं असं ते सांडलेलं असेल ना आपण बाहेर काढू तेव्हा बेक करून. हो, हे जनरली ग्रेट करून घातलं तरी चालेल, असं जरी घातलं तरी चालेल. ते तुमच्या टेम्परेचर चांगलं असं मेल्ट झालं पाहिजे. मुळात तुमचं जे ओव्हन आहे ते चालू असायला पाहिजे, चालू कंडिशनमध्ये. तुम्ही हात टाकलंय खाऊ 15-20 मिनिटांनी तर तसंच आहे, तसं नाही चालणार. आपलं रेडी आहे, याच्यावर मी चीज टाकतो. म्हणजे चंगळच आहे आमची, तेवढी तर करावी लागते. कधी कधी ठीक आहे. क्या बात आहे. आता आपल्याला हे ओव्हन मध्ये टाकायचं. हो, आणि हे किती वेळ ठेवायला लागेल आपल्याला? हे ठेवा 10-15 मिनिटं, चांगलं मस्त मेल्ट होईल. आणि किती वर? 180. आपण फॅन ठेवतो ना 4 वर 5 वर, तसं तिथे सुद्धा असतं 180, 200, 250, 450 काय असेल ते. पण वेळ लागणार 10 मिनिटं. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. पिमेंटो क्रॉस्टिनी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: टोस्ट करून घेतलेला गार्लिक ब्रेड, स्कारमोझा चीज, पार्सली, रंगीत भोपळी मिरच्या, बेझिल, कांद्याच्या चकत्या, पार्मेसन चीज, मीठ, चिली फ्लेक्स आणि टोमॅटोची साल. कृती: पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा आणि मीठ घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, मीठ, चिली फ्लेक्स आणि बेझिल घालून एक वाफ काढावी. बेकिंग ट्रेवर गार्लिक टोस्ट लावून त्यावर कांदा आणि भोपळी मिरच्यांचं मिश्रण लावावं. त्यावर स्कारमोझा चीजचे तुकडे आणि पार्मेसन चीज घालून 180 डिग्री सेल्सिअसला 10-15 मिनिटं बेक करून डिश सर्व्ह करावी. चला आता जाऊया आपण पुढच्या रेसिपी कडे. आम्ही पुढची रेसिपी काय आहे? पुढची आहे तुमची कॅप्रेज वर्सेस, त्यात पण झगडणं आलं, वर्सेस बाल्सामिक अँड पोर्ट मशरूम. कॅप्री काय? कॅप्रेज त्याचं नाव, ऍक्च्युली कॅप्रीची म्हणून एक आयलंड आहे इटलीमध्ये, त्याच्यावरून ते नाव येतं. इटालियन डिश आहे, तर एक सॅलड टाईप आहे अगेन्स्ट एक मशरूम. हो, जवळपास कळले मला. आपण साहित्य बघायचं का काय? हां चालेल. हे ऑयस्टर्स मशरूम आहेत, ऑयस्टर मशरूम्स. हे जनरली ड्राय मिळतात मार्केटमध्ये. ओके, म्हणजे तुम्ही गरम पाण्यात भिजवलेत ना सॉफ्ट होतात, सॉफ्ट होतात. आणि ते पाणी न फेकता ते पाणी यूज करायचं. ओके, ठीक आहे. हे मशरूम आहे. ओके, हे बटन मशरूम रेग्युलर. हे आरागुला लेटेस आहे. बरं, टमॅटोज लाल एकदम. आणि बोकनचिनी, बोकनचिनी पण एक प्रकारचं मॉझरेला असतं, पण ते एकदम फ्रेश मॉझरेला असतं. ओके, हे तुमचं बाल्सामिक व्हिनेगर आहे. हे शेरी व्हिनेगर आहे. थाईम, गार्लिक स्लाइस, तुमचं क्रश पेपर, मिरपूर आणि पार्सली चॉप आणि सॉल्ट. तेल तापत ठेवलेलं आहे. हो, आता काय करायचं बोवाचं? आता त्याला आपण थोडंसं गार्लिक स्लाइस घालूया. मग त्यात आपण आधी बटन मशरूम घालूया. हे मशरूम्स मस्तपैकी कलर सोडतील, त्यांचं ब्राऊन होतील. बर, म्हणजे ब्राऊन म्हणजे आपल्याला असं ब्राऊन पाहिजे का थोडस शिजल्यावर ब्राऊन असतं ना, वेगळा ब्राऊन असतो. आता आपण काय घालतो? ऑयस्टर मशरूम्स. थोडस तेल लागेल मला. आता आपण याच्यात थोडीशी शेरी घालूया, शेरी व्हिनेगर. हा, आणि थोडस बाल्सामिक व्हिनेगर. याच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे म्हणा? बाल्सामिक ऍक्च्युली तुमच्या बाकीच्या पोर्ट वाईनचं जे मस्ट मिक्स ना, म्हणजे तुमच्या पोर्ट वाईन मधून राहिलेलं वगैरे मस्ट असतं ना, आउटपुट त्याने बनतो बाल्सामिक व्हिनेगर. आणि शेरी व्हिनेगर फक्त शेरीने बनतं, म्हणजे दोन्ही ऍक्च्युली पोर्ट वाईनच आहेत ऑलमोस्ट. पण शेरी व्हिनेगर थोडं स्वीट असतं बाल्सामिक व्हिनेगरच्या कम्पॅरिझनमध्ये. आता याने चांगली ग्लेज पण येते बघा.
चांगला ग्लॉसी कलर आला, चकचकीत झालं, चकचकीत झालं, पॉलिश केला त्याला. त्यात थोडीशी मिरपूड आणि सॉल्ट. ओके. आणि थोडंसं आता याला कोथिंबीर, पासली, पासली, बाहेरगावची कोथिंबीर. हा बोलू शकतो, परदेशातली कोथिंबीर. हे आपलं रेडी आहे मशरूम. आता काय करतो आम्ही सगळे असे एकजीव करून घेतो, बरंच काय काय घातलं ते एकजीव करून घेतो. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवैच्या या भागात सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. विश्रांतीच्या काळात आम्ही विश्रांती घेतली नाही, बरं का, बघतात ना डोळे कसे कसे थकल्यासारखे दिसतात, कारण खूप वेळ लागतोय त्याला. आता हे आपलं झालं ना जवळपास? हो झालं आपलं. ओके, आता काय करायचं? आता याला आपण प्लेटिंग करूया. हे काय म्हणायचं? हे बकुन चिनी. बकुन चिनी. याला काय म्हणायचं म्हणाल तू? ते का आरागुला. आरागुला हे खूप कडू लेटस आहे. बर, अरे तू तू आम्हाला खायला घालणारच आता. हो, पोटासाठी चांगलं असतं का? मग मी एरंडेल घेईन ना, हे कशाला खाऊ? चालतं, पोटासाठी चांगलं असेल तर एरंडेल नाही का घेणार मी. दोन चपले रपकन मारले, दुसऱ्या दिवशी सकाळी विचार करत बसेन ना. क्या बात है, घालून टाका आता, तेवढंच कशाला ठेवतो का? नाही सगळं तुम्ही खाणार, माझ्यासाठी काय राहणार? हे तुझ्याच, तू आणि मीच खायचंय, ते फक्त बघणार आहेत. आयुष्यात पहिल्यांदा असलं काहीतरी खाणार आहे मी, पण टेन्शन घेऊ नका, पचवण्याची ताकद आहे आपल्याकडे. हे एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल आहे, तुम्ही याच्यावर लेटसवर थोडंसं ड्रिझल करा. म्हणजे का त्याचा कडवटपणा कमी होतो? कडवट नाही, इट्स गुड फॉर हेल्थ. चलो रेडी टू सर्व, तुम्ही घेऊन घ्या साहित्य आणि कृती. कॅप्रेसिप वर्सेस बाल्झमिक अँड पोर्ट मशरूम्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ऑयस्टर मशरूम्स, बटन मशरूम्स, अरेग्युला लेट्यूस, टोमॅटो, बकॉनचिनी चीज, बाल्झमिक व्हिनेगर, शेरी व्हिनेगर, थाईम, लसूण, मिरपूड, पार्सली आणि मीठ. कृती: पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, बटन मशरूम्स आणि ऑयस्टर मशरूम्स घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये शेरी व्हिनेगर, बाल्झमिक व्हिनेगर, मीठ, मिरपूड आणि पार्सली घालावी. एका प्लेट मध्ये बकॉनचिनी चीज, टोमॅटो, आरोग्यला लेट्यूस, मशरूम्स मिश्रण आणि ऑलिव्ह ऑइल घालून डिश सर्व्ह करावी. चला, आम्ही दोन दोन पदार्थ बनवलेले आहेत, ते आपण खाऊन बघायचे. काही घाबरू नका, तो उत्तम शेफ आहे, त्यामुळे उत्तम पदार्थ झालेले असणार. तू पण खा, घाबरू नकोस. काहीतरी गैरसमज असतात तो, खरंच काहीतरी उगाच गैरसमज असतात. म्हणे पुरुष प्रधान संस्कृती आहे. काय पुरुष प्रधान संस्कृती? जाऊ दे, सोडून द्या. नाही काय, म्हणजे मला एक साधं सांगा की ज्या पुरुषांचा वेळ, बहुतांशी वेळ दातखिळ बसणे किंवा पाय लटपटणे किंवा त्रेधा त्रिपीठ उडणे अशा ऍक्टिव्हिटीजमध्ये ज्या पुरुषांचा वेळ जातो, ते पुरुष तिथे पुरुष प्रधान संस्कृती कशी असेल? काय ते आपल्या उगाच बोलायचं? किंवा कशी दिसते वी? मस्त. जेवण कसं झालंय? उत्तम. म्हणजे इतके मोजके शब्द बोलायला ज्याच्या ज्याला संधी मिळते, त्या ठिकाणी पुरुष प्रधान संस्कृती कशी असेल मला सांगा. हे अगदी लांबचं कशाला, अगदी जवळचं उदाहरण घ्या. किचनमध्ये सुद्धा वी आर सपोर्टिंग ॲक्टर्स, सपोर्टिंग ॲक्टर्स. मग पुरुष प्रधान संस्कृती कशी असेल मला सांगा. नाही पटतच नाही मला हे. आणि म्हणूनच म्हणूनच काय केलं मी, आम्हाला त्यासाठीच बोलवलं, बघा आम्ही कसं बनवतो ते. हा येडेल आहे आम्ही. असो ठीक आहे, थोडंसं विषयांतर झालं, पण तुम्हाला काय असे वेगवेगळे पदार्थ बनवता येत असतील लगेच लिहून पाठवा. आमचं पत्ता लिहून घ्या तुम्ही. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @zeenetwork.com.
मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच आणि आम्ही तुला खूप मनापासून धन्यवाद वेळात वेळ काढून इथे आल्याबद्दल थँक्स, पण नुसते थँक्स नाही तर आमच्याकडून एक प्रेमाची भेट तुला. ओ थँक्यू. आणि ही तर आमची प्रेमाची भेट आहे, ही आमची प्रेमाची भेट आहे, झी टीव्हीची प्रेमाची भेट आहे, पण तुझं खरं प्रेमा खरं प्रेम नाही, खरं प्रेमाची भेट तुला खरी खरी मिळो अशीच एक इच्छा आहे परमेश्वराच्या चरणी, है ना. आणि त्या दृष्टीने तू मेहनत सुरू कर, मेहनत सुरू कर, दुर्बीण लगेच डोळ्यावर घे, त्याशिवाय काय. तू इतकं काम करतोस ना म्हणून तुला वेळ मिळत नाहीये या गोष्टीसाठी, मला कळतंय, पण काळजी करू नको. पुढच्या 6 महिन्यात टांगटोंग, 6 महिने सोडायचं नाही, वेळ गमवले की वांदे होतात. ठीक आहे, चला, माझं तेच म्हणणं आहे, वेळ गमवले की वांदे होतात. कसं झालंय हे बघा, हे काय बादशाह मसाला, तर बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सरे खवय्याचा हा भाग मी इथेच थांबवतोय. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, पुन्हा भेटू याच वेळी याच दिवशी, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. दॅट्स इट. पॉपलेट मस्तपैकी पॅन सिअर करून खायला मला आवडतो, पण त्याचं जर करी करायची असेल तर ब्लॅक पॉम्फ्रेट म्हणजेच हलवा मी युजली प्रेफर करतो. लेट्स सी आपण त्याची कुठली रेसिपी बघणार आहोत. अच्छा, रेसिपीचं नाव आहे टमाटर धनिया फिश मसाला. तांदूळाचं घावन करूयात. आता मस्तपैकी पांढऱ्या तिळाचा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा करूयात.